अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही नाही कळला वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा पंढरीचा Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare.
सुख आहे त्या प्रेम सुखाचं वर्णन करतात विठ्ठल. त्याच्या कीर्तनाचं औचित्य जवळजवळ आपण सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या ह्या अगासम गावामध्ये 5 वर्ष सालावाप्रमाणे संपन्न होणारा आपला हा नामसप्ताह आणि त्यातील आजची ही काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य बालकाकडे सोपवली आहे तर निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. मागची 5 वर्ष आपण मोठ्या ऐश्वर्यात हा संपन्न याचं कमी करा आहे व्यवस्थित आहे. मोठ्या ऐश्वर्यामध्ये आपण हा सप्ताह संपन्न करत आहोत. यावर्षी आपल्यावर असलेले एक संकट त्याला अनुसरून आपण 2 दिवसाचा उत्सव कमी केला. 2 दिवसाचा उत्सव कमी केला पण 4 दिवसाचा उत्साह तोच ठेवला. उत्साहामध्ये मात्र कुठलीच कमतरता ठेवली नाही या लोकांनी. जसं आहे तसंच आहे. म्हणजे कुणी म्हणणार नाही की बाबा तुम्ही कमी केलेलं आहे म्हणून. उलट वाढतं गेलंय असं वाटेल आणि दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे. मी मागच्या वर्षी पण म्हणालो होतो आणि याही वर्षी म्हणतो की अतिशक्य नाही. असं होऊ नये की पहिल्या तपपूर्तीपर्यंत म्हणजे 12व्या वर्षापर्यंत पहिल्या तपपूर्तीपर्यंत हे पडदे काढून इथे अजून जागा वाढवावी लागेल. एवढं होऊ शकतं. ऐश्वर्य संपन्नता एवढी होऊ शकते. या संपूर्ण गावाचं या सप्ताहाच्या प्रती असलेलं प्रेम आहे. सप्ताह आपला वाटतो आणि आपण सगळेच जण देवाचं कार्य मोठे उत्साहाने संपन्न करत असता आणि देवाच्या कार्यामध्ये असलेली शृंगारिकता पाहायची असेल तर आगासांना या असं म्हणावं लागेल. फार चांगली शृंगारिकता आहे आपली सगळ्यांचीच. तुम्ही येतानाच सगळे नटून थटून येता सगळेच जण छान. अगदी मी कालही आलो होतो आणि आजही आलो. काल संध्याकाळी मी दिल्ली सोहळ्याला आलो होतो आणि तेव्हा पाहिलं अगदी सगळेजण एवढ्या आनंदामध्ये. आणि सगळं बरं आजच्याच दिवशी नटून आलेत असं नाही. कालही नटून होते म्हणजे हळदीला पण नटून, लग्नाला पण नटून, सप्त्याला पण नटून, दिंडीला पण नटून, काल्याच्या कीर्तनाला पण नटून. म्हणजे काय बाबा आम्ही जसे व्यवहारात नटतो तसेच आम्ही भजनात पण नटतो. आणि भजनामध्ये नटणं फार महत्वाचं. नटे हरी कीर्तनात तुकाराम महाराज बोलले. अगोदरच बोलत नाहीतर तुम्ही म्हणा स्वतः लावून घेतलं का. पूर्ण प्रमाण असं आहे तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. नटे हरे कीर्तनात नटणं महत्वाचे. आपण सगळेच जण नटता देवासाठी नटता आणि तुमचं हे स्वरूप पाहून मला वाटतं भगवंतालाही आनंद होत असेल की हे किती माझ्यासाठी नटून येतात, हे किती माझ्यासाठी आनंद व्यक्त करतात. आणि तुमच्या प्रती असलेलं प्रेम भगवान परमात्मा व्यक्त करतो म्हणून सप्ताहामध्ये आपण सगळ्यांना आनंद उपभोगायला मिळतो. देव आनंद देतो आपण तो आनंद उपभोगतो आणि उपभोगत आपण एक एक वर्ष पुढे चाललेलो आहोत आणि यंदाच हे 5वं वर्ष आपण अत्यंत आनंदाने संपन्न करत आहोत. विठ्ठल इथं कीर्तनाला विठोबा रुक्माईच्या नंतर येत असताना मला गावकऱ्यांनी सांगितलं जेवढं होईल तेवढं कीर्तन करा. डायगरच्या आदराने तुकाराम पाटील बसले. तुमचं वाक्य सगळ्यांनी घेतलं बरं का. आता त्यांनी डायगरला वाक्य सांगितल्यापासून ते खारगीला पण वाक्य तेच म्हटले आणि इकडं पण तेच म्हणायला लागले. ते म्हटले आता काल्याचं कीर्तन झालं ना की या गावात काल्याचं कीर्तन कधी होईल म्हटले. पुढच्या वर्षी होईल. तोपर्यंत कुठे थांबता म्हटले. हो या 2-3 वाजेपर्यंत झालं तर हरकत नाही. फरक पडत नाही. निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी देवाच्या सोबत असलेले जे सवंगडी आहेत त्या सवंगड्यांनी काहीतरी एक विशेष साधना केलेली आहे आणि त्या साधनेच्या प्रत्यर्थ भगवान परमात्म्याने त्यांना जे प्रेम सुख दिलंय त्या प्रेम सुखाचं वर्णन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. एका शब्दात सांगायचं झालं तर तुकाराम महाराजांनी प्रेम सुख दिलंय आणि त्याला थोडं विस्तारित करून सांगायचं झालं तर अभंगाचं पहिलं तिसरं आणि चौथं चरण पाहावं. अभंगाचं दुसरं चरण म्हणजे सवंगड्यांनी केलेली साधना आहे आणि अभंगाचं पहिलं तिसरं आणि चौथं चरण म्हणजे भगवंताने दिलेलं प्रेमसुख आहे. विठ्ठल सुखही देतो आणि त्यातल्या त्यात भगवान परमात्म्याकडे सगळ्याच साधू संतांनी प्रेमसुखाची अपेक्षा केली आहे. कारण प्रेम आणि सुख यांचा जवळचा संबंध आहे. ज्याच्याविषयी आपल्याला प्रेम आहे त्या ठिकाणी आपल्याला सुखाचं वाटतं आणि ज्याच्याविषयी प्रेम नाही त्या ठिकाणी आपल्याला सुखाचं वाटेलच असं सांगता येत नाही. ज्या व्यक्तीविषयी आपल्याला प्रेम आहे त्या व्यक्तीच्या जीवनात एखादा आनंदाची घटना घडली तर आपल्याला ती कशी वाटते सांगा बरं. सुखाची वाटते. बरोबर की नाही. बोला थोडंसं माझ्यासोबत. माझ्याकडे लक्ष द्या. आपल्याला ज्या व्यक्तीविषयी प्रेम आहे त्या व्यक्तीच्या जीवनात एखादी आनंदाची घटना घडली की ती आम्हाला कशी वाटते
सुखाची वाटते. आणि ज्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणात काहीच भाव नाही त्याच्या जीवनामध्ये पण जर एखादी आनंदाची घटना घडली तर आपल्याला सुख वाटतच असायचं. मला सांगा, वाटेल किंवा नाही पण वाटणार, तिथं काही गरजेचं नाही. आपल्याला कदाचित सुख वाटेल, कदाचित नाही वाटणार, पण जिथं प्रेम आहे तिथं सुख मात्र नक्की आहे. भगवान परमात्मा भक्तांना देत असताना प्रेमही देतो, भगवंत देत असताना सुखही देतो. आणि या एकत्रीकरणाचं जर आपण भक्तीच्या संबंधाने विचार केला तर भक्तीच्या माध्यमातून प्रेम सुखही देतो. भगवंताने या तिन्ही गोष्टी दिल्या. तुकोबारा बोलतात, देवाची साधना करणं हे आमच्या हातात आहे. ज्ञानात घ्या, देवाची साधना करणं हे आमच्या हातात आहे आणि साधनेच्या नंतर प्रेम सुख देणं हे देवाच्या हातात आहे. विठ्ठल पाहता गोवळे, संपन्न करता आणि ज्या आनंदाने संपन्न करता मला निश्चित खात्री आहे की ज्ञानोबा तुकोबा आपल्यावर कृपा करतील, भगवान श्रीकृष्ण परमात्मा तुमच्यावर कृपा करतील आणि पंढरीनाथ तुम्हाला वर्षभराचा आनंद या 4 दिवसात देऊन जाईल. या 4 दिवसामध्ये आपल्याला एवढा आनंद मिळेल, एवढा आनंद मिळेल की हा आनंद तुम्हाला वर्षभर पुरेल. आणि वर्षभर पुरणारा आनंद संपायला आला की परत सप्ताह येतोच. त्याच्यामुळे त्या आनंदामध्ये भगवान परमात्मा तरी खंड पडू देणार नाही आणि त्याने तो खंड पडू देऊ नये याच्याकरिता त्याच्या चरणी प्रार्थना करतो. जाता जाता आपण सगळ्यांना माझा नेहमीचा असलेला आग्रह, आपल्याकडे ज्ञानेश्वरी गाथा असेल आपण थोडं थोडं वाचायला सुरुवात करा. ज्ञानेश्वरीचे 5 ओव्या रोज वाचा, गाथेचा एखाद दुसरा अभंग वाचा. थोडं थोडं का होईना पण वाचा वाचा वाच वाचलं पाहिजे. आपण जे आवडेल ते वाचा, माझा आग्रह नाही. तुम्हाला श्रीमद भगवत गीता आवडत असेल तुम्ही गीता वाचा, भागवत वाचा, रामायण वाचा, महाभारत वाचा, गुरुचरित्र वाचा,
काय दासबोध वाचा, मनाचे श्लोक वाचा, काय वाचायचं ते वाचा, पण थोडं थोडं का होईना वाचा वाचा. हे मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, आगासनवाल्याने किती वाचवा सांगा बघू, तुम्ही सांगितलं पाहिजे ना, मी नाही तर मी दरवर्षी सांगत राहील. आपण माझं सांगण्याचं काम चालू आहे, तुम्ही वाचण्याचं सुरू केलं की नाही, केलं की नाही, केलं केलं कुणी वाच की नाही, हे माझ्या मान्यावर आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना मान्यावर मानतो. त्यामुळे आपला सगळ्यांचाच नामनिर्देश मी फक्त एकाच नावाने करतो, सद्गुरु श्री सावरा बाबा महाराज यांचे असणारे वंशज हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य चेतन महाराज मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, वेळ काढली, आपल्याही चरण नतमस्तक होतो, आपले आभार व्यक्त करतो. बाकी सगळीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, कुणाचा एकाचा मी नामनिर्देश करत नाही. आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आम्हाला होत असतो, ते सगळे संस्था, ग्रामस्थ परिवार, आगासन असेल सगळा परिवार, त्याच्यामध्ये स्वाध्याय परिवार असेल, बैठक परिवार असेल, तरुण परिवार असेल, क्रिकेट क्लब असतील, आमचे सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. हरिभक्तीपरायण भालचंदबुवा ज्यांचा आमचा दरवर्षी फोन असतो या सेवेकरिता, आमचे राजूबुवा आहेत, आमचे नरेश दादा मुंडे आहेत, अलीकडून ही सगळीच मंडळी तुमच्या आग्रहाखातर या ठिकाणी येतो, तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आनंदाची गोष्ट म्हणजे गावातील 2 सदस्य आज या ठिकाणी वारकरी होणार आहेत. त्या दोघांची नावं मला त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत, प्रल्हाद पंढरीनाथ मुंडे आणि इंदिरा प्रल्हाद मुंडे. हे दोघे आता या ठिकाणी वारकरी होणार आहे आणि जे जे वारकरी होतात त्या सगळ्या वारकऱ्यांना सांगणं माझं एकच आहे की माळ घालणारा मी निमित्त हे ध्यानात ठेवा, माळ घालणारा मी निमित्त आहे हे ध्यानात ठेवा. पण उद्या जर तुम्हाला विचारलं की तुम्ही माळ कोणाची घातली, तर नाव मात्र सावरा महाराजांचं सांगा. परंतु उद्या विचारलं बाबा माळ कोणाच्या हातून घातली, सावरा महाराजांनी मला माळ घातली किंवा वसुदेव बाबांनी मला माळ घातली असं सांगा, कारण आपली तीच परंपरा आहे आणि ती परंपरा पुढे टिकवणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हा दोघांचे अभिनंदन करतो, तुम्हा दोघांना या सगळ्यांच्या तर्फे शुभेच्छा देतो. ज्ञानोबा तुकोबा आपल्यावर कृपा करत तुम्हा दोघांकरिता त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. इथून पुढे आता जय विठ्ठल होईल, त्याच्यानंतर काल्याचे अभंग होतील, आपण हंडीचा कार्यक्रम करू, त्याच्यानंतर बोलीले लेकुले होईल, मग आरती होईल, मग गावकऱ्यांचे 2 शब्द होतील आणि मग कुंडली कवर्धा होईल. तोपर्यंत आपण उठायचं नाही, म्हणा की बस तुम्ही कोणी उठव नका. हे
दास पंढरी धार करी वारीच कोणी द्यारी संतासने सर्व काळ अखंड प्रेमाचा कजोळ पंढरी धार वारीच कोणी द्यारी चंद्रभागे स्नान सुका मागे हिचिदान पंढरी धार करी वारीच अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझे असताच्या दासा आत्मनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजस माझ्या विष्णू दासा भावनेकाशी नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या विधान कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी मा म्हणे ते एक तुझ प्रती आहे पांडुरंगा या संतांशी निरवे हेची बदले उदार तू होई बदले कार्य नमावले श्री गुरु सवळराम सद्गुरु सवळ सोहळा यशस्वी होण्यामध्ये